मंतर को ला मंतर छू कौन करता बरा निन निन कर तो आला मंतर को ला मंतर छू 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 नमस्कार नमस्कार हाय सगळ्यांना हाय हाय माझं नाव आहे कल्पेश. आज मी तुम्हाला गोष्ट सांगायला आलो आहे. आपण एकत्र गाणं म्हणणार आहोत आणि खेळसुद्धा खेळणार आहोत. तर सगळे तयार आहेत ना? सगळे तयार आहेत ना? आवाज नाही येत आहे. सगळे तयार आहेत ना? अजून तयार आहेत काय? बस 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 आला आवाज, आला सगळ्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलाय. सगळे तयार आहेत मला कळलेलं आहे. आता आपण गोष्टीला सुरुवात करूयात. आता गोष्ट ऐकणार, गाणं ऐकणार, पण त्याच्या आधी आपण एक खेळ खेळूयात आणि मग गोष्टीकडे जाऊयात. हां, तर आता हाय ढोल, या ढोलावर ना मी एक टाळी वाजवणार. बघा, म्हणजे अशी टाळी वाजवणार. तुम्हाला काय करायचं आहे? मी इथं टाळी वाजवली की तुम्हाला सुद्धा टाळी वाजवायची. ओके, सोपं आहे ना? बघा मी करून दाखवतो. हां, हे बघा असं करायचं आहे. ओके, सगळे तयार? आता हो म्हणू नका, सगळे तयार आहेत मला माहिती आहे. ओके, चला. बरोबर, बरोबर करता है. धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी एवढ्या टाळ्या वाजवल्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आता आपण गाण्यापासून सुरू करूया. ओके, गाणं बोलूयात आता. तर आता मी गाणं म्हणताना मी थोडीशी जागा सोडणार आहे आणि तुम्हाला मी ज्या पद्धतीने म्हणतो आहे तसं म्हणायचं आहे. म्हणजे ॲक्शन माझ्यासारखे करायचे आणि गायचंसुद्धा माझ्यासारखं आहे. जर तुम्हाला वाटलं मध्ये की नाही मला अजून वेगळं करावं वाटतं आहे तर तुम्ही तसंही करू शकता. ओके, तर मी सुरू करतो. इतना बड़ा पहाड़, इतना बड़ा पहाड़, बरोबर करते है. पहाड़ पे पेड़ और हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर, नाचा हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर. इतना बड़ा पहाड़, पहाड़ पे पेड़, पेड़ की डालियां, डालियों पे पत्ते और हरिया
हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर, ये हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर, हो इतना बड़ा पहाड़, पहाड़ पे पेड़, पेड़ की डालियां, डालियों पे पत्ते, पत्तों पे घोंसला, घोंसले में चिड़िया और हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर, इतना बड़ा पहाड़, पहाड़ पे पेड़, पेड़ की डालियां, डालियों पे पत्ते, पत्तों पे घोंसला, घोंसले में चिड़िया, चिड़िया की चोच, चिड़िया की चोच, चोच में संदेश पत्र, चोच में संदेश, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, और हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर, हो चालय गाणं. तर आता आपण पुढे जाऊया. मला सांगा तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी ऐकल्यात बरं आत्तापर्यंत, कोणाकोणाच्या गोष्टी ऐकल्यात, कोणाकोणाच्या गोष्टी ऐकल्यात सांगा बरं. बरोबर, तुम्ही प्राण्यांच्या गोष्टी ऐकल्यात बरोबर म्हणताय. कुत्र्याची गोष्ट, ससा कासवाची, अगदी बरोबर. आणि आणि कोणाच्या ऐकल्यात, राजाची गोष्ट बरोबर की, आणि जादूगार बरोबर, राक्षस राहिला बरोबर बरोबर बरोबर, तुम्ही सांगताय बरोबर सांगताय, राक्षसाची गोष्ट अगदी बरोबर. आणि कोणाची ऐकली, उंदराची बरोबर. एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्यात ना आपण, पण आजची गोष्ट आहे ना ती ह्यांच्यापेक्षा जरा वेगळी आहे. ती आपल्यासारख्या खऱ्या खुऱ्या एका मुलीची आहे. म्हणजे लेखक लिहित असताना काय करतो, विचार करतो, कल्पना करतो, असं असेल आणि मग लिहितो, हो की नाही. पण आजची आपली आत्ताची गोष्ट आहे ना ती खऱ्या खुऱ्या मुलीची गोष्ट आहे. म्हणजे लेखकाने लिहिलं आहे पण त्यानं जे आजूबाजूला आहे खरं खरं घडलेलं ते लिहिलं आहे, कल्पना नाही आहे. तर आपण अशीच एका मुलीची गोष्ट बघणार. आता कोण आहे ती मुलगी, काय करते ती मुलगी, काय केलं आहे तिनं, तर ऐकूयात गोष्ट. चला सुरू करतो. आफ्रिकेतली, आफ्रिकेमधल्या माउंट केनिया नावाच्या एका उंच पर्वताच्या पायथ्याशी, छत्रीसारख्या दिसणाऱ्या हिरव्यागार झाडांच्या सावलीत वाढणाऱ्या एका मुलीची गोष्ट आहे. त्या मुलीचं नाव आहे वंगारी. छोटीशी मुलगी आहे ना, ही अगदी तुमच्यासारखीच आहे बरं का. या छत्रीसारख्या वाढणाऱ्या झाडांच्या जंगलात ती आपल्या आईसोबत लाकडं गोळा करायला जायची. ती
जेव्हा लाकडं गोळा करायला जायची ना, तर त्या जमिनीवर पाय ठेवल्यावर तिला असं वाटायचं, अरे ही जमीन तर बघा की किशी कापसासारखी मऊ मऊ आहे. तिला ना त्या जमिनीतल्या त्या चिखलातल्या मातीमध्ये खेळायला खूप आवडायचं. ती त्या चिखलामध्ये खूप खेळायची. त्या चिखलामध्ये बी पडली, त्याचं रोप आलं, झाड आलं, ही जी प्रक्रिया हे जे होतं ना ते बघायला तिला खूप मजा यायची, खूप मजा यायची. ती आपल्या आईला मका, ऊस आणि आपलं रताळी याची शेती करायला मदत करायची. ती खूप हुशार होती, शाळेमध्ये पहिली यायची ती. खूप हुशार होती ती मुलगी. आणि तुम्हाला माहिती आहे का, जंगलामध्ये अभ्यास करायची आणि खूप खेळायची. आणि असे दिवसांमागून दिवस गेले, दिवस गेले आणि आपली वंगारी मोठी झाली. ती आपल्या झाडांसारखीच खूप मोठी झाली. आणि मग तिनं ठरवलं, आता आपण शिकण्यासाठी दूर अमेरिकेमध्ये जायचं. हो, ती आफ्रिकेतून अमेरिकेमध्ये गेली शिकण्यासाठी. आणि काय शिकणार होती ती? ती शिकणार होती आपल्याच लाडक्या झाडांबद्दल. ती कशी वाढतात, ती कशी मोठी होतात, हे सगळं शिकत असताना तिला आपल्या घराची आठवण येत होती. ही पोई ताय ताय ये, ही पोई ताय ताय ये. अखेर तिचं शिक्षण संपलं, ती त्याच्यामध्ये पास झाली आणि ती आपल्या घराकडे निघाली. तिला सगळं आठवत होतं, आपलं जंगल, आपली झाडं. तिला पटकन जाऊन घट्ट मिठी मारायची होती तिच्या झाडांना. ती घरी आली, तिनं पाहिलं तर खूप काही बदललं होतं. हे काय, माझे झाडं कुठं आहेत? कधी काळी जिथं झाडांनी भरलेलं अख्खं मोठंच्या मोठं जंगल होतं, तिथं एकही झाड उरलं नव्हतं. कसं? तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय करावं कळत नव्हतं. कापसासारखी वाटणारी जमीन आता तिला अशी कोरडी आणि खूप अशी वाळवंटासारखी वाटत होती. ती बघत होती तिच्या गावातल्या काकी, आई, आजा सगळ्या दूरवर जात आहेत सरपण आणायला. त्या ओझ्याखाली त्या पूर्ण वाकल्या होत्या, दबल्या होत्या. आणि पक्षी, पक्षी तर तिला दिसतच नव्हते. आता या सगळ्याबद्दल शोध घेत असताना तिला समजलं, तिला समजलं की काही लोक आहेत जी ही झाडं तोडतायत. कशासाठी? इमारती बांधण्यासाठी. अरे पण कोणी प्रयत्न पण केला नाही एखादं झाड लावण्याचा. तिला खूप राग आला. पण या रागात तिनं विचार केला की मी माझ्या अंगणामध्ये झाड लावू शकते. आणि मग तिनं एका मागोमाग एक अशी 9 झाडं लावली. ती झाडं वंगारीनं वाढवली. तिच्या मनात आलं, अरे आपण अजून झाडं लावू शकतो. आणि तिच्याकडे तर झाडांचं शिक्षण पण होतंच. मग काय, जिथं मोकळी जागा दिसेल तिथं वंगारी झाडं लावायला लागली. सरपणासाठी दूरवर जाणाऱ्या थकलेल्या बायकांना तिनं गोळा केलं. त्यांच्या प्रत्येकाच्या हातात एक एक रोप दिलं.
अमेरिकेत ती झाडांबद्दल जे जे शिकली ते सगळं ह्या बायकांना शिकवलं. मग काय, वंगारीला आता गावातल्या बायकांची साथ मिळाली. ओ ओ ओ वावे, ओ ओ ओ वावे, आता सगळ्या मिळून रोपं लावू लागल्या. ही रोपं जमिनीच्या त्या जमिनीमध्ये लावल्यावर हिरव्या पट्ट्यासारखी अख्खी जमीन दिसायला लागली. तरी पण सरकारी कामं करणारी गावातली पुरुष मंडळी या बायकांकडे बघून म्हणायची, यानं काय होणार आहे, द्वेष करायची. पण काय, वंगारी थांबली नाही, वंगारी झाडं लावत गेली. काही सरकारी लोकांनी तिच्यावर दबाव टाकला, तिची मारहाण केली, तिच्यावर तिला कैद केलं, पण वंगारी झाडासारखी ताठ उभी राहिली. ती एकटी नव्हती. आता वंगारीच्या गावाची बातमी अख्ख्या गावभर पसरली, अख्ख्या आफ्रिकेभर पसरली, आणि सगळ्या बायका झाडं लावायला लागल्या. सगळ्या बायका झाडं लावायला लागल्या. हळूहळू त्यांना झाडांमधून पैसे मिळायला लागले. आधी जिथं काहीच नव्हतं तिथे आता 3 कोटी झाडं होती. 3 कोटी, त्याच्यापेक्षा जास्त झाडं होती. वंगारीच्या झाडांची छत्री पुन्हा दिसू लागली होती, आणि त्याबरोबर पक्षी पुन्हा आले होते. जमीनही पुन्हा कापसासारखी मऊ मऊ झाली होती. त्या गवतातल्या त्या जमिनीकडे बघून तिला खूप आनंद झाला. त्या गावातल्या बायका आता वाकलेल्या नव्हत्या, त्या ताठ मानेनं चालू शकत होत्या. अजूनही अशा अनेक वंगारीसारख्या बायका आहेत ज्या असं काम करत आहेत. आजही तुम्ही माउंट केनियाच्या पर्वतावर उंच ठिकाणी गेलात ना, तर तुम्हाला वंगारीची ती लाखो हिरवीगार झाडं दिसतील, तिनं वाढवलेली. ओ ओ ओ वावे, ओ ओ ओ वावे, आवे वे वे, आवे ओ वे ओ वे, आवे वे वे, आवे ओ वे ओ वे, आवे वे वे, आवे ओ वे ओ वे. वंगारी मथाय, थांबा मी तुम्हाला चित्र दाखवतो. वंगारी अजून दाखव, छत्रींसारखी बघा झाडं मागेपर्यंत आहेत, बघा खूप दूरपर्यंत आहेत, दिसत आहे. आणि वंगारी सोबत असलेल्या बायका, तर आपल्या गोष्टीचं नाव होतं शांततेचं बीज. तर तुम्हाला गोष्ट कशी वाटली मला नक्की कळवा. तुम्ही वंगारीला पत्रसुद्धा लिहू शकता की तुम्हाला वंगारीची अख्खी गोष्ट समजल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, आणि तुम्ही ती आम्हाला पाठवू शकता. चित्र काढू शकता वंगारीचं, वंगारीच्या झाडांचं, तुम्हाला कसं दिसलं ते सगळं करू शकता. तर नक्की तुम्ही पाठवा. थँक्यू.